नमस्कार, आज 4 ऑगस्ट 2018 मेष राशीच्या व्यक्तींनी आज रामरक्षेचा पाठ करावा। आत्ता शुभ रंग गडद निळा आहे। आज चंद्राचं भ्रमण मेष राशीमध्ये असेल, त्यामुळे त्याचा उत्तम लाभ मेष राशीच्या व्यक्तींना होताना दिसतोय। महत्त्वाचे निर्णय योग्य पद्धतीने घेता येतील, त्यासाठी अनुकूलता प्रदान होईल, सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल, नवीन योजना राबवता येतील, आर्थिक स्थिती उत्तम राहील, व्यावसायिक आवक उत्तम राहील। आजचा दिवस हा तुम्हाला सर्वांच्या सहकार्याबरोबरच प्रतिष्ठा प्राप्त करून घेण्याचा देखील आहे। वृषभ राशीच्या व्यक्तींनी आज भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घ्यावं। आजचा शुभ रंग आकाशी आहे। आज चंद्राचं भ्रमण मेष राशीमध्ये असेल, त्यामुळे आज व्यवसायामध्ये थोडी तीव्रता जाणवेल। दिनचर्येमध्ये निर्माण झालेली अशा पद्धतीची तीव्रता ही सर्वांना कदाचित अनुभवास येईल। वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी अशा पद्धतीची तीव्रता ही त्यांचं मनोबल खचवणारी, खच्चीकरण करणारी असू शकते, त्यामुळे आज शांत चित्तानं दिवसाचं नियोजन करणं आवश्यक आहे। आर्थिक स्थिती उत्तम राहणार आहे। तुम्ही ज्या क्षेत्रात कार्यरत आहात, नोकरी, व्यवसाय, शैक्षणिक क्षेत्र, वैद्यकीय सेवा, ज्या क्षेत्रात तुम्ही आहात त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला उत्तम स्थिती प्राप्त राहील, अनुकूलता प्राप्त होईल। परंतु ही निर्माण झालेली तुमच्या मनाविरुद्धची काही जी स्थिती असते, त्यासाठी अगदी एखादा क्षण काफ अगदी पुरेसा असतो। हा क्षण तुम्हाला तुमचं मनोबल खच्चीकरण करणारं ठरू शकतं, त्यामुळे अशा पद्धतीच्या कुठल्याही परिस्थितीला बळी न पडता आज तुम्ही खंबीरपणे आणि उत्साहामध्ये उभं राहणं गरजेचं आहे। मोठी गुंतवणूक करत असताना मात्र सावध राहावं। कमोडिटी मार्केट, शेअर्स आणि जमिनीमधली गुंतवणूक ही सावधपणे करणं गरजेचं आहे। आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे। नवीन योजना राबवण्यामध्ये, नवीन योजनांचा पाठपुरावा करण्यामध्ये आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल। आजचा दिवस अनेक अर्थानं लाभाचा दिवस असला तरी तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घेत असताना वरिष्ठांशी चर्चा करणं गरजेचं असणार आहे। सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल। लोखंडाशी निगडीत, कापडाशी निगडीत, शेत जमिनीशी निगडीत ज्या मंडळींचे व्यवसाय आहेत, अशा मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं असेल। मिथुन राशीच्या व्यक्तींनी दुर्गा कवचाचा पाठ करावा। आजचा शुभ रंग सोनेरी आहे। दुर्गा कवचामध्ये सप्तशतीच्या शेवटच्या भागामध्ये जो दुर्गा कवच आहे, त्या दुर्गा कवचाचा पाठ होणं आवश्यक असेल। हे दुर्गा कवच तुमची कार्यशक्ती, कल्पनाशक्ती वाढवणारी आहे। शक्तीशी निगडीत असलेलं हे दुर्गा कवच तुमच्या वृत्तीमध्ये, तुमच्या आचरणामध्ये विशिष्ट प्रकारचे बदल करणारे आहे, सकारात्मक बदल करणारे असेल, त्यामुळे दुर्गा कवचाचा पाठ होणं आवश्यक असेल। आजचा दिवस हा तुम्हाला सर्व लाभांनी युक्त ग्रहमानाचा दिवस आहे असं आपण म्हणूयात। मेष राशीमध्ये असलेला चंद्र हा तुम्हाला उत्तम स्थिरता आणि स्थिती प्राप्त करून देणार आहे। महत्त्वाच्या निर्णयांचा पाठपुरावा करण्यासाठी तुम्हाला आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। नवीन योजनांचा पाठपुरावा तुम्हाला करता येईल। नवीन योजनांच्या माध्यमातून सर्वांचं सहकार्य देखील तुम्हाला प्राप्त होईल। त्यामुळे आजचा दिवस हा मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी गेल्या अनेक दिवसांपासून निर्माण झालेल्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठीचा दिवस असू शकतो। कोर्ट कचेऱ्या असतील, काही वडिलोपार्जित इस्टेटीचे काही वाद असतील, तर त्यामधून तुम्हाला आज सामोपचारानं मार्ग काढता येऊ शकेल। त्या दृष्टीनं तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे। कर्क राशीच्या व्यक्तींनी आज शनी मारुतीचं दर्शन घ्यावं। आजचा शुभ रंग लाल आहे। चंद्राचं मेष राशीमधलं भ्रमण हे तुम्हाला अधिकार संपन्नता प्राप्त करते, तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढवणारं असं आजचं ग्रहमान आहे। त्यामुळे आजची ग्रहस्थिती ही तुमच्यासाठी अतिशय अनुकूल आहे। जेवढा लाभ हा मेष राशीच्या व्यक्तींना आज होतोय, तेवढाच लाभ तुम्हाला होताना दिसतोय। त्यामुळे आजची ग्रहदशा ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। नवीन योजना राबवणं, स्पर्धकांवर, विरोधकांवर मात करणं, स्वतःच म्हणणं खरं करणं किंवा ते योग्य पद्धतीनं मांडणं, यासाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूल आहे। महत्त्वाच्या आर्थिक घडामोडींसाठी आजचा दिवस हा विशेष महत्त्वपूर्ण दिवस आहे। नवीन योजनांचा पाठपुरावा तुम्हाला करता येईल, आर्थिक स्थिती भक्कम करता येईल, सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून घेता येईल। त्यामुळे आजचं ग्रहमान हे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। सिंहराशीच्या व्यक्तींनी आज गणपती मंदिरामध्ये दानधर्म करावा। आजचा शुभ रंग गुलाबी आहे। मेष राशीमधील चंद्र हा तुम्हाला व्यावसायिक मोठं धाडस करण्यासाठी उद्युक्त करणारा आहे। तुम्ही केलेलं नियोजन हे योग्य पद्धतीनं अंमलबजावणी करणं, राबवणं, यासाठी आजचं ग्रहमान
हे विशेष अनुकूल आहे. महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा तुम्हाला करता येईल. सर्व प्रकारच्या ग्रहांची अनुकूलता तुम्हाला आज प्रदान झालेली आहे, त्यामुळे आजचं ग्रहमान हे विशेष महत्त्वपूर्ण असेल. आर्थिक नियोजन उत्तम राहील. म्हणजे तुमच्या स्वभावाला, सिंह राशीच्या स्वभावाला अनुसरून असलेलं आजचं ग्रहमान हे तुम्हाला गेल्या अनेक दिवसांनंतर प्राप्त झालेलं आहे. अशा पद्धतीचा लाभ हा तुम्हाला तुमची व्यवसायामध्ये, कुटुंबामध्ये, समाजामध्ये, नोकरदार मंडळींना नोकरीमध्ये, उच्च पदावर जाणं, स्वतःची कार्यशैली सिद्ध करून दाखवणं यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण घटनांचा दिवस आहे असं आपण म्हणूया. आज अनेक अर्थानं लाभ प्राप्त करून घेत असताना, नवीन योजना राबवत असताना तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होऊ शकतं. आजचं ग्रहमान हे विशेष अनुकूल ग्रहमान आहे असं आपण म्हणूयात. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात, त्याचबरोबर आज वाहन सौख्य देखील आहे. कन्या राशीच्या व्यक्तींनी आज शनी मंदिरामध्ये तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. आजचा शुभ रंग निळा आहे. आजचा दिवस हा कन्या राशीच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण दिवस आहे. महत्त्वपूर्ण घडामोडींचा दिवस आहे. नवीन योजनांच्या पाठपुराव्याचा दिवस आहे. त्यामुळे आज महत्त्वाचे निर्णय योग्य पद्धतीनं घेणं, हाताळणं यासाठी ग्रहमान अतिशय अनुकूल आहे. आजचं ग्रहमानाचा तुम्हाला उत्तम लाभ होताना दिसतोय. आज अनेक अर्थानं लाभ प्राप्त करून घेत असताना, नवीन योजना राबवत असताना तुम्हाला सर्वांच्या सान्निध्यामध्ये येऊन आज तुम्हाला तुमच्या अडचणी मांडता येतील आणि त्यातून मार्ग काढता येईल. एकटं राहून, एकांतामध्ये राहून अडचणीतून मार्ग काढणं हे तुमच्यासाठी हे आध्यात्मिक आणि मानसिक दृष्टीनं भविष्यात त्रासदायक ठरू शकतं. त्यामुळे आजचं ग्रहमान हे कन्या राशीच्या दृष्टीनं हे विशेष महत्त्वपूर्ण आहे असं मी म्हणेल. म्हणजे ग्रहदशा तुमच्या राशीला अनुकूल नसताना, प्रतिकूल असताना देखील मी म्हणेल की आजचं ग्रहमान हे तुमच्यासाठी विशेष महत्त्वपूर्ण आहे. त्याचं कारणच हे आहे की आज जर तुम्ही घेतलेला योग्य निर्णय किंवा आज केलेली चूक हे तुम्हाला दीर्घकाळपर्यंत चांगले किंवा वाईट परिणाम भोगायला लावणार आहे. त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं असेल. कम्युनिटी मार्केट शेअर्समध्ये सावधपणे गुंतवणूक करावी, चर्चा करावी, वरिष्ठांची मर्जी राखावी, सर्वांशी सुसंवाद ठेवावा. तुळ राशीच्या व्यक्तींनी आज शनी मारुती मंदिरामध्ये अन्नदान करावं. आजचा शुभ रंग फिक्कट हिरवा आहे. आजचा दिवस तुळराशीच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण घटनांचा दिवस आहे. नवीन योजनांचा पाठपुरावा करणं आणि त्यासाठी सर्वांचं सहकार्य प्राप्त करून घेणं यासाठी आजचं ग्रहमान ही विशेष अनुकूलता दर्शवतं. तुळराशीच्या व्यक्तींसाठी आज व्यावसायिक आणि कौटुंबिक पातळीवरती ग्रहमान अतिशय लाभदायक आहे. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी शनी मारुती मंदिरामध्ये दिवा लावावा. आजचा शुभ रंग नारंगी आहे. मेष राशीमध्ये असलेला चंद्र हा तुम्हाला व्यावसायिक दृष्टीनं सावधानतेचा इशारा देणार आहे. त्यामुळे आज सावधपणे व्यावसायिक निर्णय घेणं गरजेचं आहे. नोकरदार मंडळींनी वादविवाद टाळावेत. गृहिणींनी उष्णतेच्या आणि वाताच्या विकारांकडे दुर्लक्ष करू नये. आजचं ग्रहमान हे या पद्धतीनं जर लक्ष दिलं, काळजी घेतली, तर भविष्यामध्ये मोठ्या आजारांपासून तुम्हाला लांब ठेवेल. त्याचबरोबर वादविवाद जर टाळले तर भविष्यामध्ये मोठ्या संकटांपासून तुम्हाला आज हे दूर ठेवू शकतं. आजचा दिवस हा वृश्चिक राशीच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण दिवस आहे. महत्त्वपूर्ण घटना योजनांच्या पाठपुराव्याचा आजचा दिवस आहे. त्यामुळे आज महत्त्वाचे निर्णय तुम्हाला घेत असताना सावधपणे घेणं, शांत चित्तानं आणि स्थिर मनानं आजच्या ग्रहमानाचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे. धनुराशीच्या व्यक्तींनी आज मारुती मंदिरामध्ये दिवा लावावा. आजचा शुभ रंग पांढरा आहे. मेष राशीमध्ये असलेला चंद्र हा तुम्हाला उत्तम आर्थिक स्थिरता देण्यासाठी महत्त्वपूर्ण असेल. महत्त्वाच्या आर्थिक नियोजनासाठी, व्यवसायामध्ये नवीन धाडस करण्यासाठी, नवीन गोष्टी सुरू करण्यामध्ये आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होऊ शकतं. त्यामुळे आजचा दिवस हा धनुराशीच्या व्यक्तींना साडेसाठीची तीव्रता कमी करणारा ठरू शकेल. मकर राशीच्या व्यक्तींनी मारुती मंदिरामध्ये जाऊन मारुती स्तोत्राचा पाठ करावा किंवा हनुमान चालिसेचा पाठ करावा. आजचा शुभ रंग मोरपंखी आहे. मेष राशीमधील चंद्र हा तुम्हाला कौटुंबिक सौख्य स्थिरता देऊ शकतो. अधिकारी वर्गासाठी प्रतिष्ठा प्राप्त करून देऊ शकतो. राहत्या घराशी निगडीत तुमचे प्रश्न व्यवस्थितपणे मार्गी लावू शकतो. त्यामुळे आजचं ग्रहमान हे मकर राशीच्या व्यक्तींसाठी साडेसातीच्या कालखंडामध्ये स्थिरता देणारं आणि प्रगती करून देणारं आहे. कुंभराशीच्या व्यक्तींनी शनी मंदिरामध्ये दानधर्म करावं. आजचा शुभ रंग निळा आहे. कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं ग्रहमान हे व्यावसायिक तीव्र स्पर्धेचं आहे. ही तीव्र स्पर्धा तुम्हाला उत्तम असणार आहे.
कारण व्यवसायामध्ये प्रगती करण्यासाठी अशा पद्धतीची स्पर्धा आवश्यक असते. यामध्ये कुठल्याही स्वरूपाचा वादविवाद होणार नाही, मानसिक तुमचा अस्वस्थता वाढणार नाही याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. प्रवासाचे योग संभवतात, त्याचबरोबर भावंडांच्या गाठीभेटीचे आणि कौटुंबिक सौख्याचे देखील योग आहे. मीन राशीच्या व्यक्तींनी दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये पांढरी फुलं अर्पण करावी. आजचा शुभ रंग आकाशी आहे. आजचा दिवस मीन राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक स्थिरतेचा आणि उन्नतीचा आहे. मेष राशीमध्ये असलेलं चंद्राचं भ्रमण हे तुम्हाला उत्तम आर्थिक स्थिरता, सर्वांचं सौख्य प्राप्त होणं, जुनी येणी वसूल होणं यासाठी महत्त्वपूर्ण आहे. महत्त्वाच्या निर्णयांचा पाठपुरावा तुम्हाला करता येईल, नवीन योजना तुम्हाला राबवता येतील आणि सर्वांच्या सानिध्यामध्ये, कुटुंबाच्या सानिध्यामध्ये राहून आजचा दिवस आनंदी घालवता येईल.